आज या ठिकाणी आपण सर्व वैभवराव पिचड, आदरणीय मधुकरावजी पिचड साहेब यांना मानणारे सर्व सुज्ञासे सर्व कार्यकर्ते, की जे कार्यकर्ते गेली 40 वर्षापासून आपण एकनिष्ठ आदरणीय मधुकरावजी पिचड साहेब असतील, भाऊ असतील, यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलो. 2024ची विधानसभेची निवडणूक आता लागलेली आहे, परंतु मधल्या काळात आपण भारतीय जनता पार्टीबरोबर असतो राहिलो आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळेल या आशेवर आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सुद्धा एकनिष्ठ काम केलं. परंतु मित्रांनो, आपल्याला सांगायला एक खंत वाटते की भारतीय जनता पार्टीने आपली या ठिकाणी कुठली दखल न घेता या ठिकाणी विद्यमान आमदाराला तिकीट त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं बहाल केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब आज बेडवर आहेत, पण तरीसुद्धा भाऊ साहेबांजवळ आहे आणि आपण मात्र कार्यकर्ते सैरभैर होऊ नये म्हणून आज आपण कार्यकर्ते उभे राहिलो नाही तर भाऊसुद्धा उभे राहणार नाही आणि त्या दृष्टीने आपण कार्यकर्त्यांनीच आज आपली ही 2024ची निवडणूक हाती घ्यायची आहे आणि भाऊंना समर्थन करून अपक्ष का होईना फॉर्म भरून आपण 100% आज 40 वर्षात आदरणीय पिचड साहेबांनी तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या शेतीत पाणी यावं, शेती फुलावी म्हणून पहिल्यापासून प्राथमिकपणे का पहिल्यापासून अतिशय जाणीवपूर्वक चांगले प्रयत्न केले आणि त्या दृष्टीने आज तुम्हाला तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात. 40 वर्षापूर्वीचा अकोले तालुका आणि आजचा अकोले तालुका हा तुम्ही आठवा आणि त्याच्यात पिचड साहेबांचं योगदान किती आहे ते तुम्ही तुमच्याच मनाला विचारा आणि मग आपण पिचड साहेबांना अशा पडत्या काळात जर सहकार्य नाही करायचं तर सहकार्य कधी करायचं हा प्रश्न खरा आपल्या कार्यकर्त्यांसमोर आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने 40 वर्षापासून आपल्याला मूलभूत गरज पाण्याची होती, शिक्षणाची होती, लाईटची होती, रस्त्यांची होती, विकास काही एवढ्या 5 वर्षात झाला असं आहे का? 40 वर्षात हळूहळू आपला हा डोंगराळ प्रदेश असलेला अकोले तालुका सुजलाम सुफलाम फुलवण्याचं काम शेतीने सगळ्या आज मुळापट्ट्यात आपण बघतो प्यायला पाणी नसायचं. आज तिथं आपण काही काय होईना शेतकरी 2 टायमाचे पिकं घेतो, जिरायती पिकं घेतो आणि ही भात शेती पण करतो आणि अशा वेळेस हे जे धरणं नसते तर आज शेतकऱ्यांची अवस्था काय असती आणि आत्ताच्या विद्यमान आमदारांनी कुठलं मोठं एखादं धरण बांधलं का, कुठला एखाद्या मोठ्या कामाला निधी आणला का? हे तुम्हाला दिसतंय ते आकडे 2000 कोटी, 2500 कोटी, 2500 कोटीचे कामं झाले तर ते कुठं गेली? आणि ही जी रस्ते याच्या अगोदर झाली हे आपण पाहिली, इथं मूलभूत सुविधा निर्माण झाल्या म्हणून पुढं काहीतरी डेव्हलपमेंट होती आणि अशा वेळेस आपण सर्वांनी जर आज पिचड साहेबांच्या बरोबर उभं राहिलो नाही तर आपल्याला आपलं मनच माफ करणार नाही. म्हणून मला आपल्याला सगळ्यांना एक भावनिक आवाहन करायचं आहे की ह्यावेळेस ही इलेक्शन वैभवराव पिचड साहेबांचं नाही, वैभव आमदार आदरणीय मधुकर पिचड साहेबांचं नाही, ते आपलं इलेक्शन आहे. आपण ग्रामपंचायतला स्वतः उभं राहतो आणि त्या दृष्टीने कसे प्रयत्न करतो, आपण जिल्हा परिषदेला उभं राहतो त्या दृष्टीने कसे उभे प्रयत्न करतो, आपण सोसायटीच्या इलेक्शनला उभं राहतो आपण स्वतःसाठी प्रयत्न कसे करतो त्या दृष्टीने आपणच आपला उमेदवार आहे आणि प्रत्येक गावामध्ये आपलं मतदार आपल्या मतदाराला प्रत्येक माणसाला पटवून दिलं पाहिजे की आदरणीय पिचड साहेबांचं या तालुक्यासाठी नाही तर तुमच्या आदिवासी समाजाच्या संपूर्ण देशातल्या आदिवासी बांधवांसाठी सगळ्यात मोठं योगदान आज पिचड साहेबांचं आहे. आज सेपरेट बजेट नसतं 9.5% तर आज तुम्हाला आम्हाला आता हे आरक्षणासंदर्भात तुम्ही पाहताय एवढ्या मोठ्या मोठ्या मिटिंग होत आहेत, आरक्षणासंदर्भात सगळं महाराष्ट्र पेटलाय आणि आदरणीय पिचड साहेबांनी 25 वर्षापूर्वी जी भूमिका घेतली तुमच्या आरक्षणाची ती भूमिका आज त्यांनी मांडली नसती तर आज तुमच्या आरक्षणातले ते 9% बजेटही तुम्हाला मिळालं नसतं आणि मग अशा माणसाला आज पडत्या काळात आपण साथ नाही द्यायची तर कधी द्यायची? म्हणून माझं सर्व आदिवासी बांधव असतील, सर्व ओबीसी समाज असेल, आमच्या राजूरमधील ओबीसी समाज जरी तुम्हाला संख्येने आज इथं बाजारमुळे दिसत नसला तर मी तुम्हाला ग्वाही देतो 60-65% मतदान हे आदरणीय पिचड साहेबांनाच राहील. परंतु त्या दृष्टीने आपल्याला कार्यकर्त्यांना सुद्धा तसे प्रयत्न करावे लागतील आणि म्हणून माझ्या सर्व या ठिकाणी आलेले जरी कमी संख्या असेल संख्या कार्यकर्त्यांची पण एक एक कार्यकर्ता कमीत कमी 150-150 मत जुळून घेऊ शकतो अशी तुमची ताकद आहे आणि आपली ताकद ओळखून
आता आपल्याला कामाला लागायचंय. भाऊ साहेबांच्या हॉस्पिटल मध्ये असल्यामुळे भाऊ या फॉर्म भरायला सुद्धा येतील की नाही, आपण त्यांच्या फॉर्मवर सही घेऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि आपली निवडणूक आता आपणच करायची आणि आपलं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यायचंय. मी यासाठी आपल्या सर्वांना एवढंच विनंती करतो परत एकदा की दुसरं सांगायचं म्हणजे काल अकोल्याला सगळ्यात चांगली मीटिंग झाली. कमीत कमी 1500 लोक नुसत्या हातोहात निरूपावर आले आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे मराठा समाजातील सगळे मोठे पुढारी खाजगीमध्ये अंतर्गत आपलं काम. विधानसभा 2024 ची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या निमित्तानं आज आपल्या आदिवासी विभागातील कार्यकर्त्यांची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर या निवडणुकीच्या निमित्तानं जर विचार करता आपलं जे नेतृत्व आहे सन्माननीय पिचड साहेब हे दवाखान्यामध्ये आजारी असल्या कारणानं त्या ठिकाणी ते ॲडमिट आहेत आणि त्यांच्यासोबत भाऊ गेलेले आहेत. त्यांना या सभेची अजिबात कल्पना नाही, परंतु कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आहे. कालच अकोल्याला सभा झाली, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. इथंही आता अकोल्यावरून काही आता मेंगल साहेब आलेले आहेत, सुरपुऱ्या मॅडम आहेत, या दुसऱ्या मॅडम आहेत, परंतु सध्या आपल्याकडं शेतीची कामं सुरू आहेत भाताची आणि पावसाने थैमान घातलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी संख्या रोडवलेली दिसते. परंतु आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं आता संतोष भाऊंनी सांगितलं की 40 वर्षामध्ये काय झालंय याची उजळणी आपल्याला करायची नाही, आपण काय करायचंय. सध्या कामाचे दिवस चालू आहेत आणि म्हणून आपल्याला आता आपल्या आदिवासी पट्ट्यातील कार्यकर्त्यांनी 2-2, 4-4 गावं मिळून संध्याकाळच्या बैठका घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली भूमिका समजून सांगायची आहे. साहेबांनी जे काम केलं त्या कामामुळं आपल्या तालुक्याची ओळख नुसत्या राज्यात नाही तर देशामध्ये. पिचड साहेब म्हणले की अकोले तालुका हे देशामध्ये सुद्धा या तालुक्याची ओळख निर्माण झालेली आहे आणि पुन्हा आपल्याला आपल्या या तालुक्याचं वैभव किंवा या तालुक्याची ओळख नव्यानं करण्यासाठी आणि म्हणून भाऊंच्या विरहित आपण ही मीटिंग घेऊन आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. या निमित्तानं मी आता जी सूचना केली त्याप्रमाणे प्रत्येक 2-2, 4-4 गावांची बैठक घ्यायची आपल्याला आणि तिथं आपल्याला बैठकीचं नियोजन करायचं आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं आपल्या या उमेदवाराला भेटेल, समर्थ उमेदवार काय टीका करतोय किंवा काय करतोय याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला. कारण आपल्याला माहित आहे दगड कुठं मारली जातात, ज्या झाडाला फळं आहे तिथं त्याच झाडाला दगड मारली जातात, त्यामुळं त्या टीका टिप्पणीकडे आपण लक्ष द्यायचं नाही, अजिबात नाही. आपण आपलं काम करायचंय, नेटानं करायचंय, जास्तीत जास्त मतदार आपल्याला जोडायचे आहेत. आपल्याकडे काय झालंय परिस्थिती की कार्यकर्त्यांचं मोहळ आहे परंतु आपल्याला मतदार महत्वाचे आहेत आणि हे मतदार ज्या वेळेला आपण आपली भूमिका आपल्या पक्षाची आपल्या नेत्याचं काम हे जनतेपर्यंत आहेत परंतु त्याला पुन्हा उजळणी द्यायची आणि हे उजळणी देण्याचं काम ही जबाबदारी आपल्याकडे सगळं तरुणांकडे आहे, महिलांकडे आहे आणि वयस्कर माणसांकडे आहे. ही जबाबदारी आपण जर पार पाडली तर मागच्या वेळेला म्हणजे आपली जी पारंपरिक मतं आहेत साहेबांना मानणारी तालुक्यातली 50-60 हजार मतं त्याच्यामध्ये 10-15% वाढ जर झाली तर निश्चित आपला उमेदवार 100% निवडून येतोय, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आता बऱ्याच जणांची काही जणांची शंका आहे की संपर्क नाही संपर्क नाही. आता सत्ता असली यानं त्यानं कारणानं संपर्क राहतो परंतु सत्ता नसल्या कारणानं काही गोष्टींच्या मर्यादा आहेत, काही प्रापंचिक अडचणी आहेत. आता उदाहरणादाखल आजचीच ही सभा आपण इथं घेतोय परंतु भाऊ कुठे आहेत, साहेब आजारी असल्या कारणानं त्या ठिकाणी आणि म्हणून ही भाऊंवर अवलंबून न राहता आपण स्वतः ही विधानसभा आपण स्वतः लढवायची, आपणच उमेदवार आहोत या भावनेनं या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. तसंच आपल्यामध्ये काही समज गैरसमज गट तट असतील ते सुद्धा विसरून जायचंय आणि पुन्हा एकोप्यानं नव्यानं आपल्याला ही जोडणी करून आपल्याला ही विधानसभा लढवायची, ताकदीनं लढवायची, नुसती लढवायची नाही
तर ताकतीने लढवायचे आणि आपला उमेदवार निवडून आणायचा आहे एवढेच मी सगळ्यांना विनंती करून या ठिकाणी थांबतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीला आपण सगळे सामोरे जात आहोत. आज आपण सगळ्या राज्यातली परिस्थिती पाहिली, एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे महायुती अशा पद्धतीनं या राज्याच्या निवडणुका होणार आहेत. आता काल जी BJP ची यादी पाहिली किंवा सेनेची यादी पाहिली त्याच्यामध्ये बहुत बंडखोर हे होणार आहेत. आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या आपण जर बघायला गेलो तर आपली तीच अवस्था झालेली आहे. म्हणजे भाजपने आपला विचार होत नाही भाजपकडून. आता त्यांच्या दृष्टीने ते ठीक असतील, पण या ठिकाणी आज समाजातून जी मागणी होती, गेल्या काही दिवसाचं राजकारण आपण पाहिलं, 50 वर्ष मी साक्षीदार आहे बऱ्याच बाबी, तर पिचड साहेबांनी या तालुक्यामध्ये जी कामं केली त्याच्याकडे पा नुसता कार्यसम्राट म्हणून उपयोग होत नाही. इथं आता म्हणतात काही कार्यसम्राट, पण पिचड साहेबांच्या माध्यमातून इथं माग थोडं मागं जा, प्यायला पाणी नव्हतं, जनावर पाणी नव्हतं, शेतीला पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, विविध विकास कामं पाहिली तर पितळ साहेब सोडून कोणी केली सांगा बरं. जे कोणी आता बोलतात त्यांनी काय केलं सांगा, त्यांनी केलं एक यावर्षी रस्ते केले पण ते उखडून गेले, बाकी काय काम केलं त्यांनी चिंतन करावं आणि मग लोकांना सांगावं. तर पितळ साहेबांच्या याच्यामध्ये जी कामं झाली म्हणून आजही सर्वसामान्य माणूस जो आहे खेड्यातला माणूस आहे तो पितळ साहेबांची अपेक्षा करतो आहे, भाऊची अपेक्षा करतो आहे. आणि म्हणून आपण सगळे जाणकार कार्यकर्ते आहे, पण तरुण पिढीनं सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे, भावनेच्या आरी जाऊन नुसतं जयघोष करून कार्यसम्राट म्हणून चालणार नाही बोलायला आजकाल. तर सर्वांना विनंती करा आपण गावागावांनी की बाबा ही परिस्थिती अशी आहे. आणि म्हणून भाऊनी कालच्या मी TV ला कुठेतरी पाहिली बातमी की भाऊची मागणी होऊ राहिलेले जास्त प्रमाणात, पक्षाने सुद्धा विचार करावा, भाजपनी नसेल तिकीट तर तुम्ही समर्थन द्या, पण यावेळेला आपण ही निवडणूक लढवलीच पाहिजे या मताचे सगळे कार्यकर्ते. आणि म्हणून मला बोलायला थोडा त्रास होतो, मी तुमच्या बरोबर पूर्ण सक्रिय जिथं जिथं शक्य तिथं आहे, तर शक्य असेल तिथं मी सुद्धा राहील तुमच्या बरोबर. पण गावागावांनी आपण गेलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्ते तरुण असतील वयस्कर असतील जुने असतील सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. आज विशेषतः तरुण वर्ग जो भरकटल्या बाजूला जातोय त्या तरुण वर्गाला आपलंच करून त्यांच्यावर विश्वास संपादन केला पाहिजे. हे काम आपल्याला जबाबदारीनं सगळ्यांना करावं लागेल एवढं त्या ठिकाणी सांगतो. मला बोलायचा त्रास होतो त्यामुळे मी जास्त बोलतो, धन्यवाद. आज या ठिकाणी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकी प्रसंगी आज या ठिकाणी आपण सर्व जाणकार मंडळी सर्व जाणकार कार्यकर्ते आज या ठिकाणी राजूर ठिकाणी जमलेले आहोत. खरं सांगायचं म्हटलं तर माननीय मधुकर रावजी पिचड साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आज या ठिकाणी आजारी असल्यामुळे ते नाशिक या ठिकाणी बेडवरती आहेत. अतिशय वाईट वाटतं की ज्या माणसांनी आपल्या समाजासाठी आपल्या आदिवासी जनतेसाठी अतिशय भरपूर केलं आणि आपलं त्या ठिकाणी नक्कीच असं जीवन अनमोल त्या ठिकाणी साहेबांनी आपल्यासाठी खर्च केलेला आहे. बघायचं म्हटलं तर काही लोक म्हणतात की 40 वर्ष साहेबांनी काय केलं, अरे त्यांना मला वाटतं रात आंधळेपणा लागलेला असेल. नक्की साहेबांनी आपल्या 40 वर्षाच्या काळामध्ये मुळा विभागामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय मोठ्या प्रमाणे साहेबांनी त्या ठिकाणी धरण बांधून सोडवला. रस्त्याचा प्रश्न असेल, फोपसंडीसारख्या ठिकाणी रस्ता नव्हता त्या ठिकाणी साहेबांनी रस्ता केला, इकडे घाटकरसारख्या ठिकाणी रस्ता साहेबांनी केला. एवढं मोठं कार्य साहेबांनी या ठिकाणी 40 वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे. परंतु बोलणाऱ्याला बोलण्याकडे लक्ष न देता आपण आज साहेबांना एक साथ देण्याचं या ठिकाणी यासाठी आपण जमलेलो आहोत. आज या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे, आज भाऊ त्या ठिकाणी साहेबांजवळचे आहेत, परंतु आपण प्रत्येकानी खुणबाट बांधली पाहिजे आणि भाऊंना सर्व प्रकारे सहकार्य केलं पाहिजे. आज तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, काल मी त्या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये होतो, 1000-1500 लोक त्या ठिकाणी नुसतं एक फोनवरती त्या ठिकाणी भाऊच्या कार्यालयामध्ये जमले, तीच परिस्थिती आज या ठिकाणी सर्व विभागामध्ये आहे. अतिशय महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर ह्या वेळेस नक्कीच भाऊ या ठिकाणी विधानसभेला निवडून येणार आहेत अशी परिस्थिती तालुक्यामध्ये आहे. मी आता अनेक गावोगाव म्हणतोय, मी सातेवाडी पट्ट्यामध्ये गेलो होतो, पठार भागामध्ये मी जाऊन आलो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे की चालू आमदारांनी या ठिकाणी काही केलेला नाही,
चालू आमदाराच्या बाबतीत परिस्थिती अतिशय वाईट आहे, म्हणून लोक म्हणतात भाऊनी उमेदवारी केली पाहिजे। नक्कीच आपलं पाठिमागचं लीड जर बघितलं तर 50,000 लीड आहे आपलं, अजून आपल्याला 20-25,000 मतं जर पडली आपण ती गोळा सर्व ताकदीने सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकानी जर मनावरती घेतलं तर भाऊचा विजय हा काळावर दगडावरती रेग आहे, हा विजय नक्कीच आहे। आणि म्हणून भाऊंनी अपेक्षा उमेदवारी भरावी आणि आपण सर्वांनी भाऊंना चांगल्या प्रकारे जर सहकार्य करावं येणाऱ्या इलेक्शन मध्ये। भाऊ मी आजच सांगतो 100% सांगतो भाऊ निवडून आल्या जमे याच्यात काय कुठली शंका नाही, एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद। निवडणूक लागल्यामुळं आज जी काही वारं वाहत आहे पळपळ आहे त्याच्यात मी पिचड साहेबाक सभापती असल्यापासून आम्ही कार्यकर्ते साहेबाचे सभापती न झाल्यानंतर आमदार झाले, आमदारानंतर मंत्री झाले, तसे मग मुळा भाग असेल आडळा भाग असेल परवारा भाग असेल 25 वर्ष साहेब मंत्री होते त्याच्याच गाडीत मी होतो। मी एक साधा माणूस त्या लायकीचा सुद्धा नाही पण त्या पिचड साहेबांना 25 वर्ष गाडीत घेऊन फिरायचा मग एक काहीच नाही, एक साधा माणूस ना शिकलेला अंगठ्याबादर माणूस पण साहेबाचा प्रमाणिक कार्यकर्ता। आमच्या काळात मेस्कर दादा असतील, बाळू भांगरे साहेब असतील, नारायण पाटील असतील, बाबूराव ढगळे असतील, सर्वान हिले असतील, किसन पाटील असतील, त्या तालमीत आम्ही काम केलं। एक साधी माणसं पण साहेब सांगल ते काम करणारे माणसं आम्ही, त्यांनी म्हणला शुक आम्ही त्या याच्यावानी हू पळतीवर असा काम करायचं आणि त्याच्याकरता साहेबाचं आजही मार्गदर्शन समजा लोकांनी आहे, लोकही साहेबांना खूप मानतात, मानित नाही असं नाही पण आज काळ बदलला आहे, कोण काय बोलल मग साहेबांनी सांगितलं का कोण काय बोलल कोण काय म्हणल याच्या का आपण लक्ष दे असं नाही, म्हणून आपू साहेबाचे माणसं आहेत पहिल्यापासून, माणसं कोण कितीही चांगलं काम केलं तरी नाव ठेवतात। एका कीर्तनात सांगेले पुढून येणारा थुती करतोय आणि मागून येणारा नाव ठेवतोय, ते दोन्ही दगडं असतात, ते माणसं नसतात दगडं असतात, मागच्या का ध्यान द्यायचं नाही पुढच्या का तर पयसच नाही आपल्याला, म्हणून माणसाला ते दोन्ही दगडं असेल नाव ठेवणारे कोणला नाव नाही, देवाला सोडलं नाही भगवंताला। आज आता आपू तर माणसं आहेत, आपू किरकोळ माणसं आहेत, गाणेसाहेबाला कोणीही नाव ठेवील इकडं साहेबांना कोणीही नाव ठेवील का, कारण ते वरच्या थोडं काम केलं का माणसं नाव ठेवतात, कारण चांगलं गावातसुद्धा खपत नाही। मी आमच्या गावामध्ये कातळापूरचा मी कोणाला काही नसेल ओळखतं, मी कातळापूरचा काठे म्हणून आहे पिचड साहेबाचा कार्यकर्ता। कातळापुरामध्ये पहिल्यांदा साहेबांनी सांगितलं एक बोर्डिंग सुरू कर, बोर्डिंग सुरू केली ती स्वतःच्या घरात सुरू केली, साहेब आमदार झाले होते आम्हाला एक कागद आदिवासी उन्नती सेवा मंडळ साहेबांनी कागद सापडला पुनर्जीवन करायचं होतं आम्हाला, तिथं बोर्डिंग सुरू केली स्वतः मी आणि त्या बोर्डिंगला मान्यता आणली साहेबवर असं आमदार मंत्री असल्यामुळं ती बोर्डिंग त्याच्यात ती आज आदिवासी उन्नती सेवा मंडळ साहेब असल्यामुळं पदवी नेली, आज साहेब तिथं अध्यक्ष आहेत। आम्ही जरी तिथं नसल आम्ही पायाचे दगड आहेत, जुने दगड आहेत, जुन्या पाया का कोणी पाहत नाही, माणसं वर कळसाकं पाहतात, आपण कुठेही जत्राला गेलो तर कळसाचं दर्शन घेतोय म्हणून पायाचं घेत नाही, म्हणून साहेबांना जे कामं केले तिथं आम्ही पायी फिरायचा, मुळा भागात जे केटी बांधलेत तिथं याला केटी झाला ना वाकीला त्याच्यात पायी हिंडून आम्ही, त्या गाडी नाही साहेबाकडे जीप होती ती जीप वाके बंगल्याकडे उभी करायची, पायी हिंडून ते बांधले आम्ही। मी एक साधा माणूस पण साहेबाचा प्रेमी आजही, पण लोक कसं आहे गावात आहे, इथं आमच्याच गावात एक दोघांनी एक सांगितलं साहेब हा काम करीत नाही हा त्या दुसऱ्या पक्षात आहे, आता मला काय फरक हो आम्हाला काही मिळवायचंच नाही, आपल्याला नाही सभापती व्हायचा नाही मेंबर व्हायचा, त्यामुळं आपू गाव पातळीच्या लायक माणूस। आताही मी तिकडून साहेबाकडून आल्यानंतर इकडे देशमुख साहेबाक हे सर्वदाई विद्या मंदिर राजूर त्याचीच मी शाखा काढले कातळापूरला मग हायस्कूल आहे,
ती बोर्डिंग मी काढली होती आम्ही साहेबांना, मी ती आम्ही चिंचवण्याला नेली, तिकडे हायस्कूल आहे आम्हीच काढलं बाबूराव डगड्याकडं, पोरं कमी मानला ते ती बोर्डिंग तिथं नेली. इथं मी आता कातळापूरला जे विद्यालय आहे नानासाहेब विठोबा देशमुख, तिकडे मायक बोर्डिंग आहे 72 पोरांची, मी तिथला अध्यक्ष आहे. त्या उपयोगी सुद्धा नाही, आता उभा राहा सुद्धा मी त्या तुमच्या लायकीचा नाही, पण एक साहेबांनी घाणे साहेबांनी आणि भांगरे साहेबांनी आग्रह केला म्हणून मला पिसर साहेबाच्याच पाठीशी राह बापू एवढी विनंती समजेली करतो. समजे जुनेच कार्यकर्ते विठ्ठल बवारे महेश जोडीदार आम्ही एका तालमीत काम केले, ते आता मला विसरलेत मी साधा घडी, ते अकोल्याला मोठा माणूस, त्यामुळं मी त्याला विनंती करत का लक्ष असू दे मग एवढे म्हणून एवढं बोलून मी इथं थांबतो. मला बोलायची संधी दिली एवढं माफ. आज या ठिकाणी 2024 विधानसभा या पार्श्वभूमीवरती जमलेले तमाम कार्यकर्ते, वंदनीय मधुकरराव पिचड त्यांच्या स्मरणार्थ खरं तर साहेब आजारी असताना तालुक्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवरती आलेली आहे. आज या दत्तांच्या चरणी मी प्रार्थना करतो की साहेब लवकरात लवकर बरे होऊन आपल्यामध्ये येतील. खरं तर तालुक्यामध्ये चर्चा होती आहे, 40 वर्षाची चर्चा खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये केली जाते आहे. 40 वर्षामध्ये काय झालं हे राजकारण खऱ्या अर्थानं गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला भेटलं. खरं तर या 40 वर्षामध्ये साहेबांनी काय केलं, पैसा कायदा आज साहेबांनी आणला तरी म्हणतात साहेबांनी काय केलं. खरं तर शिक्षणाचा प्रश्न असेल, साहेबांनी शैक्षणिक संस्था काढल्या तरी देखील म्हणतात आदरणीय साहेबांनी काय केलं. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी खरं तर सांगितलंय, मी जास्त बोलणार नाही आहे. 2024ची निवडणूक येऊ घातलेली आहे, खरं तर आपल्या सर्वांना ताकदीनं भाऊंच्या पाठीमागं उभं राहायचं आहे, आपल्या सर्वांना जोमामध्ये काम करायचं आहे. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही आहे, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार आदिवासी बंधू भगिनी भगिनींनो, आपण या सर्वस्वी 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं 2024च्या इलेक्शनच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. प्रथमतः मी दत्तचरणी नतमस्तक होतो त्या निर्जीव मूर्तीला साष्टांग दंडवत करतो की माझ्या महाराष्ट्रचा आराध्य दैवत नामदार मधुकर रावजी पिचड यांना दीर्घ आयुष्य देव ही सदच्छा चरणी. आणि आमच्या या नेत्याला, या महाराष्ट्राच्या आदिवासी माणसांना, त्यांचे खंबीर यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मिळत हा तालुका पुन्हा एका 4 दिवसापासून अंधारमय झालेला आहे, यांना प्रकाश ज्योताची मधुकर रावजी पिचड यांची ज्योत पुन्हा एकदा चांगली प्रकाशमय हो ही सदच्छा निर्माण करतो. असं घाबरून जायचं कारण नाहीये, पण एक गोष्ट निश्चितपणे, आता मगाशी माझे एक मित्र बोलत असताना त्यांनी एक त्यांच्या ओठावरची जर लकब पाहायची होती ना तर थरथर कापत होते, त्यांच्या चेहऱ्यावरून राग द्वेष मच्छर जात होता. तो राग द्वेष मच्छर याचा होता की अरे तुम्ही बिल्या मांजरी सारखे असे बसलात का, तुमचा बाप तिथे आजारी होऊन पडलाय, परंतु तुम्ही सगळे माळ एकत्रितपणाने या तालुक्याच्या आमदारकीसाठी सज्ज व्हा, तुम्ही प्रत्येक व्यक्ती या तालुक्याचा आमदार आहे, हे झाल्याशिवाय विसरून चालणार नाही. नुसते मधुकर रावजी पिचड आजारी नाहीत, हा तालुका आजारी पडलाय, इथला प्रत्येक आदिवासी माणूस आजारी पडलाय. परंतु बंधूंना एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरून जाता कामा नये, फक्त पिचड साहेबांना आमदार व्हायचं नाहीये, इथल्या प्रत्येकाच्या घरातून आमदार निर्माण करायचं आहे. आणि म्हणून तुमची तळमळ होती, माता भगिनींची तळमळ होती, म्हणून तुम्ही इथे जमलेला आहात. आणि ह्या अर्थाने कोण कोण म्हणताय, ज्या वेळेस काही काही लोकांना असं वाटतंय की आता काय वाघ म्हातारा झाला, माघ वाघ कसला म्हातारा झालाय, हे वाघाचे सगळे बछडे इथे बसलेले आहेत, अरे हेच खरे आमदार केला तुला पुरे पडणार आहेत. आमचा नेता कुठे आहे याची घेणं नाही, आमचा पक्ष कोणता आहे हे माहीत नाही, या तालुक्याला आणि आदिवासी महाराष्ट्राच्या आदिवासाला एकच नेता आणि एकच पक्ष माहित आहे, नामदार मधुकर रावजी पिचड. हा एकच पक्ष असेल आणि त्या पक्षाच्या नावामध्ये जी ताकद आहे ना, मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की या व्यासपीठावरनं
आमच्या योजनेसाठी गेले, अरे कशाला लागणार आहेत? इथं एकच गोष्ट लक्षात ठेवा, माझं घर, माझं गाव, माझी वस्ती ही पॅक करा आणि मला आमदार व्हायचंय, म्हणजेच माझ्या तालुक्याच्या नेतृत्वाला वैभव भाऊला आमदार व्हायचंय, पिचड घराण्याला आमदार व्हायचंय, नव्या नव्या तरी टोटल आदिवासी समाजाचा एक कणखर नेतृत्व त्याला आमदार करण्यासाठी आम्हाला उभं राहायचंय. प्रत्येकानं एकच गोष्ट द्यायची आहे, कोण निगेटिव्ह? मगाशी माझ्या काळो मित्रांनी सांगितलं की अनेक ठिकाणी जाणार आहोत, अनेक ठिकाणी आम्ही सांगणार आहोत, काय त्यावेळची भाषणं, त्यावेळचे मुद्दे असतील. अरे कार्यसम्राट म्हणण्यापेक्षा माझा अशोक सम्राट जो आहे ना, तो शेंडीला गाठ बांधल्याशिवाय पुन्हा माघार येणार नाही, ही खऱ्या अर्थानं त्याचं नेतृत्व आहे. आणि म्हणून सगळे नेतृत्व बाजूला सारून विकासाची गंगोत्रीचा त्या विश्वास व्यासपीठावर बोलू. अनेक भाषणं त्या ठिकाणी होतील, परंतु या ठिकाणी त्यांना दीर्घ आयुष्य मागूया. आणि या तालुक्याचे वैभव भाऊ तुम्ही तिथे असाल, तुमचं चिन्ह तिथं असेल, पण ह्या प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गावातला प्रत्येक माणूस त्यांचं चिन्ह वैभव पिचड हे एक चिन्ह डोळ्यासमोर ठेवून इलेक्शन लढणार आहात की नाही, हा खरा तुमच्या आमचा जवळचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींना आणि आदिवासी तमाम जनतेला माझी विनंती आहे की या तालुक्याचं नेतृत्व म्हणजे वैभव भाऊ पिचड हे एक पक्ष, हेच एक चिन्ह, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या माझ्या पिचड साहेबांना दीर्घायुष्य मानतो. दीर्घायुष्यातून चांगलं हो आणि पुन्हा या तालुक्याचं वैभव रूपाने वैभव स्वरूप प्राप्त हो, ही सदिच्छा व्यक्त करूया आपण. आणि सगळ्याजण त्यांना दीर्घायुष्य मानून आपण सगळ्यांनी एक जोमाने या तालुक्याचं पुन्हा एकदा इलेक्शन मध्ये उभे राहू. अपक्ष असेल, चिन्ह कोणतं असेल याची घेणा नाही, परंतु निश्चितपणाने एकच मत असेल ते म्हणजे पिचड साहेब आणि वैभव भाऊ पिचड यांना आज बहुमताने विजय करू, एवढीच विनंती करतो. सगळ्यांना विनंती वजा जाता सांगतो की प्रत्येकाने आपलं गाव व्यक्त करा, आपलं घर एकत्र करा आणि पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये एक वेगळ्या अस्तित्वाची लढाई म्हणजे नामदार मधुकरावजी पिचड यांचे चिरंजीव वैभव भाऊ पिचड हेच या तालुक्याचे आमदार असतील अशीच ग्वाही देतो. दीर्घायुष्य मागताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आदिवासी समाजाचे हृदय सम्राट माननीय पिचड साहेब, प्रथम तर त्यांना मी वंदन करतो. आज परमेश्वराच्या चरणी लीन होऊन दत्त महाराजांच्या अभिमानानं सांगतो का, जे रोपटं आम्ही 30 वर्षापूर्वी उभं केलं, मोहन मुंडे आणि दत्ताजी देशमुख माजी सभापती, या रोपट्याचं आज सोनं दिसतंय. हे आलेले सगळे सर्वांना मी वंदन करतो. अशीच घडी पुढे चालू द्या, नव्या जुन्यांचा घालमेल करू नका, कोण नवा कोण जुना हे घालमेल करू नका. उद्याची होणारी विधानसभा ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाऊच्या पाठीमागं एक संघ, निवडणुका कशा करायच्या हे सुद्धा आम्ही साहेबांकडून शिकलोत. अभिमानानं सांगल कोण दत्तान कोण मोहन मुंडे. अरे जो राज्याचा राज्य गाडा हाकणारा पिचड साहेब कधी आमच्याकडे विरोधक म्हणून शत्रू नजरेने पाहिलं नाही. असतात साठे गोटे कोणतरी साहेब ते आपल्या विरोधातले, ते हे करताय ते करताय. अरे करू दे ना, चोऱ्या तर करत नाही ना, विरोध असू दे, समाज सेवा करतात, समाजाचे प्रश्न सोडवतात, ते तुला अडचण काय त्याची. असं नेतृत्व या आदिवासी समाजामध्ये न भूतो ना भविष्यते. भविष्यातही आपल्यापैकी असं मी प्रथम देवाच्या चरणी शपथ घेऊन सांगतो, असं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज होणार नाही. आणि पिचड नावाची एक किंमत अख्या महाराष्ट्राला कळते, ते पिचड नावाचा शब्द ते आडनाव आपल्याला जिवंत ठेवायचं आहे महाराष्ट्राच्या आदिवासीच्या कल्याणाकरता. आज एक कुठलं संकट आलं राज्यावर, आपल्या समाजावर, तालुक्यातल्या माणसावर, मी साहेबांच्या तालुक्यातला पिचड साहेबांचा, त्याला मार्ग मिळतो. बसला साहेबांचा फोन गेला तर त्याची सुटका होते. आज ते बेडवर आहेत, मूर्तीशी झुंज देत आहेत, कालही अकोल्यात आरत्या केलेल्या आहेत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, आत्ता मी थोडीशी चर्चा ऐकली. असं काही समजू नका की भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं. होय, नाकारणार आहे, ज्यांना राजकारण कळतं त्यांना तसं अवगत आहे, परंतु याचा अर्थ असं नाही का भारतीय जनता पार्टी तालुक्याशी साहेबांच्या भाऊच्या पाठीशी नाही हे ग्रहित धरू नका. ग्रहित धरा आहेत, काल सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ
सगळे नेते मंडळ होते, कार्यकर्ते होते, सर्वांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। चुकूनही आपल्याकडून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, असं कुठल्याही आपल्या कार्यकर्त्यांनी वाक्य होता कामा नाही, जोडण्याचे काम करा, तोडण्याचे काम करू नका। आणि भविष्यात या आदिवासी समाजाचं नेतृत्व आणि नाक असेल तर वंदनीय पिचड साहेब आहेत, त्यांचा वारसा चालवण्यासाठी पाठीमागे भाऊ आहेत। ठामपणे सांगतो मी, रात्री 12 वाजता जर भाऊला उठवायला गेला, आपल्या वेळी कार्यकर्ते भाऊ दडपून उठाल, अरे हक्कानं झाला, आपण तिथं आपल्या घराने सांगू शकतो, आपल्या घराने ते ऐकून घेण्याची क्षमता आहे त्यांच्याकडं। मला वेळ नाही, माझी सटकती ही भाषा भाऊकडं नाही, सटानगरी भाषा या आदिवासी समाजात चालत नाही, सर्वसामान्य तालुक्यात चालत नाही। समजून घेणारी व्यक्ती आपल्याला लागते, सटानगरी नको, कुणावर आपण टिकाटिपणी करणार नाही। आपल्याला आपलं नेतृत्व आहे, भाऊचं नेतृत्व आपल्याला अपेक्षित आहे। आज ते संकटात आहे, भाऊंनी नकार दिलेला आहे, पूर्ण प्रवारा पट्टा सुद्धा पेटून उठलेला आहे, गावागाव आरत्या चाललेल्या आहेत, संघटन चाललेले आहेत, बैठका चालू आहेत, कोथरूड पट्ट्यात आहेत, पठाण पट्ट्यात आहेत, अकोला पट्ट्यात आहेत। आपणही झोपेत न राहता सर्वांनी एक दलाने एक संघ आपण काम करा। मी राजूर ग्रामपंचायत सदस्य अतुल पवार, वाऱ्याचा वेग ओळखू येतो, वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण झोतो इथं अटळे, वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण झोतो इथं अटळे, काही हो पिचड साहेबच आमचे विठ्ठले, पिचड साहेबच आमचे विठ्ठले। आणि या विठ्ठलाला आज बेडवर राहण्याची वेळ आली आहे, त्या विठ्ठलासाठी आज 40 वर्ष साहेबांनी वारी केली आहे, आपल्याला 40 वर्ष विकास कामं दिले, त्या विठ्ठलाची परतफेड करण्याची वेळ आज आपल्याला आली आहे, त्या रूपाने परतफेडीच्या रूपाने आज आपल्याला भाऊंना निवडून आणायचंय, आपल्याला काम करायचंय। मी माझा वाड माझं गाव मी सक्षम करणार आहे आणि भाऊंच्या मागे उभं राहणार आहे। तुम्हाला सर्वांना तसंच करायचंय, आपला वाड आपलं घर आपलं गाव आपल्याला मतदान घडून आणायचंय आणि भाऊंना आमदार करायचंय। तुम्ही सर्व इथे आलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो, धन्यवाद। आजच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व आदिवासी बांधव बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः खऱ्या अर्थानं आपण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काय बोलायचं ते बोलू, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज असं वाटतं की ज्या महाराष्ट्रामध्ये अकोल्या तालुक्याची वळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतामध्ये ज्यांनी पोचवली, त्या कुटुंबावर आज आलेला प्रसंग अतिशय भयानक प्रसंग आहे। म्हणून आपण सर्वांनी प्रथमतः परमेश्वर चरणी लीन होऊन ते दुःखातून कसे पिचड साहेब बाहेर येतील याच्यासाठी आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न केले पाहिजे। म्हणून पिचड साहेबांच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, ही तर सगळी जुनी जाणती मंडळी बसलेली आहे। विकासाच्या बाबतीमध्ये मी म्हणणार नाही, पिचड साहेबांनी काय केलं काही केलं नाही, या पलीकडे जाऊ खऱ्या अर्थानं पिचड साहेबांनी या तालुक्याची बांधणी करत असताना मूलभूत 3 गोष्टी पाहिल्या, पाणी रस्ता लाईट। आणि जर कोणी जर म्हणत असेल का 35-40 वर्षामध्ये पिचड साहेबांनी काय केलं, त्याला एकच प्रश्न आपण सर्वांनी आज विचारणं गरजेचं आहे का भाऊ तू ज्या रस्त्यांना येतो तो रस्ता 35-40 वर्षापूर्वी कसा होता का नव्हता याचं पहिलं विश्लेषण कर। ज्या तू शेत तुझं शेत असेल त्या शेतामध्ये पाणी जातं, 35-40 वर्षापूर्वी तुझ्या शेतामध्ये काय पीक पिकत होतं त्याचं पहिलं आत्मपरीक्षण कर। 35-40 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये तुझ्या घरामध्ये लाईटचा बल्ब लागला हा कशा पद्धतीनं लागला याचं जर आत्मपरीक्षण कर। आणि आज पिचड साहेबांच्या कुटुंबावर जो प्रसंग आहे, भाऊंच्या बाबतीमध्ये काही विष पेरलं जातं, विष याचा अर्थ मी जाणीवपूर्वक असं सांगेन का फक्त त्या कुटुंबाला एक बदनाम करण्याचं षड्यंत्र आहे। म्हणून भाऊ काही अमक्याच्या बारशाला चाला नाही, अमक्याच्या धावेला चाला नाही,
अमकेच्या लग्नाला चला नाही, इतर मंडळी बार बारशापासून सुरुवाती करते। अहो हो, परंतु ज्या वेळेस समाजावर प्रसंग आला असेल, आदिवासी समाजावर प्रसंग आला असेल, तो घोसखोरीचा प्रश्न असेल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या मार्गाने प्रसंग असेल, सगळ्यात अधोगर पिचर साहेबांसारखे एक नावाचा व्यक्ती पहिल्यांदा धावून जायचा। जोपर्यंत पिचर साहेब विधान भवनामध्ये होते, प्रतिनिधित्व करीत होते, तोपर्यंत आपण सर्वच निश्चिंत झोपलेलो होतो, काळजी नव्हती आपल्याला, कारण पिचर साहेब त्या पद्धतीचा तिथं ते तोलायचे। आणि आज परिस्थिती निर्माण अशी झालेली का, पिचर साहेबाचं 84 वय असताना या काळात सुद्धा जे कोणी आता तिथं 25 आमदार आहेत, आपले आदिवासी 25 आमदार आहेत, त्यांना पिचर साहेबाला फोन करावा लागतो, अरे तुम्ही करताय काय स्वतः? पिचर साहेबाला गुन्हा तानामध्ये त्या विधान भवनाच्या पटांगणामध्ये स्वतःला उपोषण करावं लागलं, शोकांतिका या गोष्टीची। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पिचर साहेबाचा दखल घ्यावा लागली आणि तो प्रश्न हाणून पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं पिचर साहेबांनी केलेलं आहे। आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आज पिचर साहेबाला आपण सर्वांनीच, मी सांगितलं, आपण सर्वांनी प्रार्थना करायची का ते आजारातून लवकरात लवकर बरे हो, आपल्या तालुक्यात येऊ, आपल्याशी संवाद कसा साधता येईल याची आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं परमेश्वरच्यानी लीन होणं गरजेचं आहे। आणि निवडणुकीच्या बाबतीमध्ये आज ती बोलण्याची वेळ नाही, पण प्रसंगी बोलावा लागेल। पिचर साहेबाच्या अगोदर या तालुक्याला आमदार होऊन गेले, याच्या नंतर हे आमदार झालेत, परंतु याची तुलना एक 25 वर्ष कॅबिनेट मंत्री असणारा पिचर साहेब, त्यांचा मुलगा, भाऊ, वागणुकीच्या बाबतीमध्ये आज माझ्यासारखा किंवा अजून बरीचशी मंडळी आहे, आम्ही कशातच काही नाही, पण ज्या वेळेस मी भाषणाला उभा राहतो, कोणाच्या बाबतीत काय वक्तव्य करतो, समोरच्या माणसाचं वय किती, त्याचा अभ्यास काय, याचं सुद्धा मला भान नाही। पण भाऊंसारख्या याच्यामध्ये आज त्या माणसाला, भाऊंला, आज माझे वडील 25 वर्ष मंत्री होते याचा कुठलाही अभिमान त्या माणसाला नाही। आजही तो माणूस आपल्या सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये आहे। पिचर साहेबाकडून किंवा भाऊंकडून एखाद्याच्या आनंदाच्या याच्या जाता नसेल आले, पण ज्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या त्या कुटुंब प्रसंग जर आला असेल, त्यांना त्या प्रसंगी नसेल जाता आलं, तर किमान त्या कुटुंबाला फोन तरी करून सांगितलं असेल। मग आज त्या कुटुंबावर आलेल्या प्रसंगामध्ये खऱ्या अर्थानं जर आज आपण जर त्या कुटुंबाला आधार जर नाही दिला, तर याचा अर्थ आपल्याला त्याची किंमत कळालेली नाही। पदासाठी कोणी जाईल हो? पदासाठी कोणी जाईल? मला एखादं पद दिलं म्हणून मी त्यांच्याकडे जाईल, परंतु ज्या वेळेस माझी शेती उभी राहिली असेल, माझ्या कुटुंबावर जर एखादा प्रसंग आला असेल, सर्वेच्या बाबतीमध्ये माझ्या घरातला कोणी नसेल, पण माझा कुणीतरी नातेवाईक असेल, ही पुण्याई मात्र नक्की पिचर साहेबांची आहे। आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून भाऊंसारखा आज एक तरुण आणि उमदा कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं उद्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांनी सक्रिय उभं राहून वैभव भवनला जास्तीत जास्त मतानं कसं 100% निवडून, तुम्हाला सांगतो, वैभव भाऊ 100% निवडून येणार आहे। 2019 जी निवडणूक आहे ती डोक्यातून काढून टाका। 2019 निवडणूक होती या तालुक्यामध्ये, जी काही 25-30 वर्षाची लोकांमध्ये मळमळ होती का एकदा बदल व्हावा, बदल झाला तर यापेक्षा काय फार वेगळं होणार आहे, हे लोकांमध्ये बिंबवलं गेलं होतं, म्हणून त्या गोष्टी घडल्या। आज ती परिस्थिती नाही। लोकांनी 5 वर्ष पाहिलं का पिचर साहेबाच्या काळात काय झालं, भाऊंच्या काळात काय झालं, आणि आज लोक त्याची तुलना करायला लागलेत, काय काय या 5 वर्षाची परिस्थिती हो, तोच रस्ता त्याच्यावरच काळा डांबर, एखादा नवीन एखादा ठोस निर्णय, घाटन देवीचा रस्ता असेल का झाला नाही, एखादा नवीन पाणी अडवण्याचा प्रोजेक्ट का झाला नाही, बर झाला जर नसेल तर तो प्रस्तावित तरी केलाय का, कुठंच काही नाही। जे पिचर साहेबांनी रस्ते केले त्याच्यावर डांबर टाकलं, ते सुद्धा 2 वर्ष टिकलं नाही, अशी भयानक या तालुक्याची परिस्थिती झालेली आहे। म्हणून उद्या एकदा परत पिचर साहेबाच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहून भाऊंला उद्या मनोबल वाढवण्यासाठी मगाशी काळूने सांगितलं आणि बाळून सुद्धा सांगितलं की
भाऊंची आज मानसिकता नाहीये, एक ध्यानात ठेवा। जो इतर लोक काही बिंबवतील का बा वडील आजारी आहेत आणि इकडे त्या मुलाला फक्त आमदार व्हायचं ह्या गैरसमज डोक्यातून काढून टाका। भाऊची ती मानसिकता नाहीये, पण भाऊची मानसिकता करण्यासाठी आपल्याला सर्वांनी भाऊंचं मनोबल वाढवायचंय आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी आग्रह करायचंय असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय आदिवासी। आजच्या ह्या 2024 इलेक्शनच्या निमित्तानं सगळी मंडळी आज ही खऱ्या अर्थानं प्रचाराच्या नंतर प्रचाराच्या वेळेस आपण बोलू काय बोलायचं ते, परंतु आजची जी मंडळी आहे ही सगळी, हे बघा सगळी ज्येष्ठ मंडळी 50-60 सगळी असे तरुण वर्ग कोणीच नाहीये। तर मित्रांनो, ह्या मंडळीला जमायचं कारण किंवा यांना काय वाटतंय, भाऊ ह्या तालुक्याचे आमदार झाले पाहिजे। हे बघा, ह्या 5 वर्षे लोकांनी बदल केला, चेंजेस केला, 4 वर्षे काय झालं काय नाही झालं ह्या भरपूर गोष्टी आपल्याकडे बोलण्यासाठी आहेत, परंतु आजच्या घडीला साहेबांची परिस्थिती आजारी असल्यामुळं आज भाऊला आपण जर ताकद दिली आणि जर ह्या आणि भाऊ 100% निवडून येणार आहे, फक्त लोकांची कार्यकर्त्यांची मनामध्ये दगदग आहे का कसं होणार, तिकीट नाही हे नाही, पक्ष तिकीट येत नाही असं होत नाही, याला तिकीट भेटलं त्याला तिकीट, आपल्याला तिकिटाची गरजच नाही आहे। जोपर्यंत पिचड साहेब आहे तोपर्यंत पिचड साहेबच आपलं तिकीट आहे आणि 100% भाऊ आमदार होणार आहे याच्यात तुम्ही मात्र शंका नाही आहे। फक्त काल संतोचा मला फोन आला का अकोल्याला मीटिंग आहे आणि कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे का भाऊंची मानसिकता नसताना भाऊंना उभं करायचं, तर फार मला बरं वाटलं। आणि आमच्या पूर्ण वरच्या पट्ट्यामध्ये सगळं आम्ही मेसेज ग्रुपद्वारे टाकल्याच्या नंतर इतके रिप्लाय आले आणि इतका पॉझिटिव्ह निर्णय आहे, फक्त अजून काय गोष्ट झालेली अशी का माणसं दबलेली आहेत, कसं होणार काय होणार। मित्रांनो, काहीच होणार नाही, भाऊ 100% निवडून येणार आहे, एवढंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो। ए भाऊंसाठी ना फक्त एक ताकदीन उभं राहायचंय, भाऊंसाठी एकदा ताकदीन उभं राहायचं होतं, भाऊला दाखवायचंय, भाऊला दाखवायचंय का आपल्याला आपण काय केलंय ते काय। आमचा समाज मी ना भाऊसाठी ना लय प्रयत्न करू राहिले काय, एवढा प्रयत्न चालू आहे ना जो साहेब बघतोय ना सुखरूप घरी या घरी यावा, भाऊनी आमदार व्हावा बघतो एवढं आमच्या आमत नाही ये असे काय नाही, ताकदीने बघतो सगळं एकजुटीने काम करायचं बघतं, एकजुटीने काम करून दाखवायचं बघतं का भाऊ काय, बाकीचं काय नाही करायचं आपल्याला। वैभव भाऊ जैसा हो, वैभव भाऊ जैसा हो। बस या ठिकाणी प्रथम दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन कालच्या झालेल्या अकोला येथील सभेचा एक मेसेज घेऊन राजूर आणि परिसरातील सर्वच प्रवरा असेल, आढळा असेल, मुळा असेल या विभागातील सर्व कार्यकर्त्यांना फोन केले आणि याद्वारे आपल्याला राजूर येथे एक बैठक करायची आहे अशा प्रकारचा मेसेज दिला आणि त्याच मेसेजच्या द्वारे आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर राहिलात। बंधूंनो, खऱ्या अर्थानं जो या तालुक्याचा या महाराष्ट्राचा या देशाचा जो देव आहे, खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांना आपलं आयुष्य खर्च केलं, मग ते पाण्याच्या स्वरूपात असेल, लाईटच्या स्वरूपातून असेल, रस्त्याच्या स्वरूपातून असेल, शिक्षणाच्या स्वरूपातून असेल, अशा सर्वच प्रयत्नातून साहेबांनी या तालुक्याची विकासाची गंगा अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घडवून आणली आणि अशा साहेबांना नेमकं साहेबांना आजार झाला आणि त्या आजारामध्ये ते नाशिक या ठिकाणी दवाखान्यामध्ये बेडवर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भाऊंना त्या ठिकाणी थांबणं अनिवार्य आहे म्हणून भाऊ त्या ठिकाणी थांबलेले आहेत। परंतु तालुक्यामध्ये जी काही चर्चा या ठिकाणी होत आहे ती अतिशय, भाऊंना तिकीट नाही, भाऊ उभे राहतात का नाही, भाऊ काय करणार, भाऊ असा निर्णय घेतील का, भाऊ तसं करतील का, अशा प्रकारचा जो काही या ठिकाणी विचार पसरवला जात आहे तो साफ चुकीचा आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। आपण या तालुक्यासाठी जे साहेबांनी जे काम केलं, तुम्ही आताच काही या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं,
की 84 या वर्षी साहेबांना आदिवासी मंत्रालय जे आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतंय, तेव्हा कुठेतरी शासनाचं डोकं ठिकाणावर येते। मग याही वयात ज्या साहेबांनी काम केलं, पदाचा विचार केला नाही, ज्या वेळेला गोवारी हत्याकांड झालं त्यावेळेला साहेबांनी मंत्री पदावर लात मारली, साहेब बाहेर पडले, परंतु आदिवासींच्या मध्ये घुसून दिलं नाही। अशा अनेक ज्या बाह्य शक्ती आहेत त्या खऱ्या अर्थानं आपलं जे मूळ खोड आहे, जो मूळ नेता आहे सर्व आदिवासी समाजाचा, याला संपवलं की सगळं रान मोकळं झालं। अशा पद्धतीचं जे काही शासनाचं आणि वरिष्ठ नेत्यांचं धोरण आहे ते चालू द्यायचं नाही। भाऊ जरी तिथे व्यस्त असले तरी चालेल, परंतु आपण सगळे भाऊच आहोत आणि आपणच सगळे विधानसभेचे उमेदवार आहोत। अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना कामाला लागायचंय आणि भाऊंना परत या वेळेला या तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याला निवडून आणायचंय, हे काम आपल्याला करायचंय। हे काम करत असताना शेवे दावे बाजूला ठेवा, आपल्या जे काही पार्ट्या असतील, जे काही अडचणी असतील त्या बाजूला ठेवा, सर्वांनी एकत्र या। तुम्हाला विनंती करतो, आपला जो या तालुक्याचा देव आहे, जो महाराष्ट्राचा देव आहे, जो देशाचा देव आहे, अहो काय सांगायचं तुम्हाला, अनेक महाराष्ट्र राज्यातील सोडा, परंतु दुसऱ्या राज्यातील जे विरोधी पक्षाचे जे माणसं आहेत ते सुद्धा साहेबांचं दर्शन घेण्यासाठी, साहेबांची चौकशी विचारपूस करण्यासाठी नाशिकला येतात, फोनवर चौकशी करतात। म्हणजे इतका मोठा माणूस आहे, परंतु या माणसाला आपण सर्वांनी परमेश्वराकडे एक विनंती करू आणि या पिचड साहेबांना लवकरच या आजारातून बरं हो अशा पद्धतीची विनंती आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र येऊन भाऊंना या तालुक्याचं आमदार बनवायचं आहे, हेच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो। यानंतर आपल्याला सर्वांनी या ठिकाणी साहेबांना बरं वाटावं यासाठी दत्ताच्या चरणी आपल्याला आरती घेऊन त्यांच्याकडे आपलं गरान मांडायचं आहे आणि आपल्या साहेबांना लवकरच या आजारातून बाहेर यावं अशी विनंती करायचंय। यानंतर जय देव जय देव जय श्री स्वामी अमृता आरती वाणी का हरि मोहिता जय देव जय।
आणि परिसरातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दत्त मंदिराच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आणि दत्तगुरूंना या ठिकाणी साहेब जे काही आजारपणामध्ये ऍडमिट झालेले आहेत या आजारपणातून साहेबांना लवकरच बाहेर येण्यासाठी सर्व आदिवासी समाज असेल इतरही समाज असतील या सर्व समाजांनी दत्तगुरूंच्या चरणी साहेबांना विनंती केलेली आहे की दत्तगुरु महाराज आमच्या साहेबांना या दुःखात लवकरात लवकर बाहेर येऊ दे आणि त्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस परत या तालुक्याला बघायला मिळू दे अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही दत्तगुरूंच्या चरणी केलेल्या आहोत। आणि या ठिकाणी सर्व आदिवासी समाज असेल इतरही समाज असतील सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत।